फ्रेश दरबी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन, 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर। मोबाईल 80 07 99 91 11। काय घडलंय, इंदुरीकरांचा खटला सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली आणि उच्च न्यायालयात आता काय द्यावं ठरलंय? उच्च न्यायालयात आम्ही रिट पिटिशन दाखल केलंय, 546/2021 नंबर आहे त्या पिटिशनचा, जो सत्र न्यायालयाने आमचा त्यांचं रिव्हिजन अलाउड केलं होतं आणि आमचं म्हणणं नाकारलं होतं, त्याच्या विरोधात पिटिशन दाखल केलेलं आहे। आणि ते पिटिशन काल म्हणजे 5 मेला कोर्टासमोर आलं होतं हिअरिंगसाठी, चौकशीसाठी, आणि त्यात कोर्टाने 8 आठवड्यांची मुदत दिली आहे, तारीख दिली आहे, आणि त्या 8 आठवड्याच्या आधी इंदोरीकर आणि जे संबंधित आहे सरकार जे पार्टी आहे त्या सर्वांनाच नोटिसा काढल्या आहेत आणि नोटिसा बजावल्यानंतर पुढचं ते चौकशी होईल। इंदोरीकरांना नोटीस गेली आहे का आणि पुढची प्रोसेस काय राहील? अद्याप इंदोरीकरांना नोटीस गेलेली नाही, काल ऑर्डर झाली आहे, म्हणजे आता त्या इथून पुढे नोटिसा निघतील आणि नोटिसा गेल्यानंतर इंदोरीकर त्यांच्या वकिलांच्या मार्फत हजर होतील, सरकार जी पार्टी आहे ते हजर होतील आणि आपापलं म्हणणं मांडून पुढे पिटिशन चालेल। अद्याप नोटीस गेलेली नाही आहे, काही मीडियाच्या मध्ये काही चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत की इंदोरीकरांना नोटीस गेली आहे आणि पुढच्या आठवड्यात चौकशी आहे, तर त्या अशा अर्धवट आणि चुकीच्या माहितीवर दिलेल्या बातम्या आहेत आणि खरं तर अशा मीडियाने जबाबदारीपूर्वक वागलं पाहिजे आणि अशा चुकीच्या बातम्या प्रसूत करू नये।